खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर गेले 20 ते 22 वर्ष तिसाई मातेचा आशीर्वाद घेऊन अंडरआर्म क्रिकेटमध्ये, दुसऱ्या बाजूला सत्यविनायक कामोठे असा समोरून बाजूला बा सगळे समोरून तुम्ही त्यांना उठवा आणि तुमच्यासाठी त्या खुर्च्या आहेत प्लीज. आयोजक यश यश थोडं आपण सहकार्य करा तिथे, त्यांना समोरून उठवा सगळ्यांना आणि क्लिअरला बसू द्या तिथे. समोर जे प्रेक्षक आहेत त्यांनी सगळ्यांनी उठायचं आहे, ते तिथे फक्त खेळाडू बसतील. घनश्याम पप्पू थोडं प्लीज, चायना प्लीज प्लीज थोडं सहकार्य करा. राज सर्वांनी थोडं बाजूला वा ना, तिथे हरकत नाही. संदीप टावरेंना विनंती, आपण या आमच्या स्टेजवर, आपलं हार्दिक स्वागत. येणार नाही तो, मला माहिती आहे. चला मॅच स्टार्ट करायची आहे, अंतिम कॉल. पीडी पाटील चला या लवकर, कोण गेले बाहेर? अनिकेत अनिकेत मोन्या ते पंचांना विचारावं लागेल. विनय सोबत चर्चा करा थोडी. विनय सर थोडी रोहन सोबत चर्चा करा आपण. गँग नाही, गँगला घेतलं तिथे चर्चा करण्यासाठी. गणेश दादा पानसरे यांच्या वतीनं बल्लीनं सलग 3 चौकार ठोकले तर 1000 रुपयांचं कॅश प्राईज. बल्ली कधी जाणार बॅटिंगला सांगून जा. 1000 3 चौकांसाठी. चेक चेक. सन्माननीय आदरणीय प्राचीनजी रणपिसे सर आपल्या सोबत आहेत, प्लीज सर आपण यायचंय मुख्य मंचावरती. सन्माननीय आदरणीय प्राचीनजी रणपिसे सर आपल्याला विनंती, प्लीज सर आपण यायचंय मुख्य मंचावर. वेलकम असेल सर आपल्या स्पर्धेमध्ये. यस ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. आयोजकांची सूचना आली की कॅश प्राईज आपण जमा करा आमच्या कॉम्बॉक्समध्ये. मास्टर होते सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवरती पहिल्या ओव्हरमध्ये ऋषीला आपण पाहतो. स्ट्राईकवरती असेल बल्ली. ओ यावेळेस व्हाईट बॉल. बल्ली भल्ले भल्ले करेल का? खरं तर बल्लीनं बरीच मैदान गाजवल्यात. मिलिंद सर फक्त व्हाईट बॉल असेल प्लस 1. येस सत्यविनायक कामोठे खरं तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये सर्वात चर्चेत असलेले नाव आहे. ओ बाहेरची एज बॅटची थर्डमॅनला एकच धाव, सिंगल मिळते. सध्या आपण पाहतोय बल्लीला. ऋतिक दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बल्ली. आकाश ओ पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू आपण पाहतोय. एकच धाव, सिंगल धाव संख्या पुढे सरकत असताना आपण पाहतो 3 वर 4 वर माफ करा, व्हाईट प्लस 1 होती पहिली. मॅन फ्रॉम गोवंडी. 2 चेंडू झालेले आहेत, धावसंख्या 4. सुरुवात चांगली झाली आहे सत्यविनायक कामोठेसाठी. पुढचा बॉल ओ यावेळेस चांगला फटका. आपण पाहतो पॉइंटला क्षेत्रक्षक. ओ फेकी थोडी खराब केली. बॅकअप मात्र तिथे होतं प्रवीण वैकरला आपण पाहतो बॅकअप देत असताना. संजय पाटील इन ॲक्शन आहेत. दुसऱ्या बाजूला पीडीला आपण पाहतो दिनेश वक्ते. 7 चेंडू 7 चौकार. चांगली स्टारकास्ट दोन्ही बाजूने. लोकल प्लेअर एका बाजूला आपण पाहतो, दुसऱ्या बाजूला अंडरआर्म विश्वातले मात्र स्टार कास्ट आपण पाहतोय. कारण बल्लीला आपण पाहतोय खरं तर प्रत्येक मैदान त्याने गाजवलंय. पुढचा बॉल ऋषी बॉलिंग ट्रॅकवर. पुढे सरसा ड्राईव्ह केला. ओ गुड फिल्डिंग. इथे काय घडलंय? लॉंग नाही आहे. जबरदस्त चौकापर्यंत युवराज सिन्हा चौकार. कडक बॅटिंग आक्रमक अंदाज महत्वपूर्ण कामगिरी असेल.
ऋत्विक चा बॅट मध्ये आपण पाहतोय जबरदस्त प्रहार पुन्हा एकदा ओ स्वीप केला सुंदर फटका स्क्वेअर लेगला चौकार जबरदस्त फटकेबाजी सध्याच्या घडीला आपण पाहतोय आक्रमक धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 13 वर पुढे सर चौक खेळलाय नो बॉल एकेरी धाबेसाठी म्हणजे 1+1 या दोन धाबा असतील खर तर मागणं ठरलं पहिल्या ओव्हर मध्ये पुढे चेंडू पुढे सर चौक खेळलाय जबरदस्त ड्राईव्ह पीडी कडून चूक झाली आहे कॅप्टन कडून चूक झाल्यावरती मात्र पुढे संघाकडून काय अपेक्षा असेल चेंडू मात्र लॉन्ग ऑफच्या बाहेर चार धाबांसाठी गुड शॉट पहिल्या ओव्हरचा गेम संपलाय पहिलं षटक भरपूर मागणार आलं जिथे तब्बल 19 धाबा आल्या आणि बिनबाद 19 धाबा बल्लीला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खर तर बल्लीकडून अपेक्षा होती पण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ऋत्विकनं मात्र आक्रमण केलंय रोहन बघा आता त्याची बॅट लागली आहे गांगुलीची त्यामुळे आता एक्स्ट्रा तुम्ही किती द्या ते रिकवर होतील तुमचे पाटील अनिकेतला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर मोन्या ओपन लॉट आहे त्यामुळे मात्र काही खेळाडू मात्र अंबरनाथचे देखील आपल्याला इथं पाहायला मिळतात पॅन्थर्स ओ यावेळी सांगा चेंडू नो बॉल 1+1 या दोन धाबा आपण पाहतोय दुहेरी धाबा फलक पुढे आपण पाहतो टीमची टोटल 21 वर 21 पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं जवळपास 19 आल्या सोडून दिल्या वेळेस व्हाईट बॉल ऋतिक थोड्या वेगळ्या अंदाजामध्ये थोडा आक्रमक दिसतोय सध्या चांगली फलंदाजी करतो ऋतिक ही विकेट महत्वाची असेल हो यावेळेस देखील खराब चेंडू व्हाईट प्लस 1 अशा दोन धावा काय करतायत एक जडल्या तर तनिष्क इलेव्हन श्री तिसाई नेतिवलीचे गोलंदाज ओ कट केल्या यावेळेस चांगला फटका आहे पॉइंटच्या बाहेर चार धावांसाठी येतोय चौकार युवा सेना चौकार ताबडतोड बॅटिंग मात्र प्रत्येक गोलंदाजाच्या आता मात्र पिसं उपटली जातात श्रीतीसाई नेतिवली खरं तर लोकल संघ आहे पण मी आवर्जून उल्लेख करेन शक्तिदादा ठाकूर यांचा खरं तर त्यांनी मात्र आपल्या विभागातील नेतिवलीचं खऱ्या अर्थानं क्रिकेट डेव्हलप व्हावं त्यासाठी मात्र ओपन लॉटमध्ये आपल्या सगळ्या खेळाडूंना प्रोमोट केलं आणि मात्र मोठं मन लागतं खरं तर असं कारण लोकल खेळाडू या ओपनच्या खेळाडूंच्या विरोधामध्ये मात्र सातत्यानं स्ट्रगल करताना आपण पाहतो पण कौतुक आहे शक्तिदादा ठाकूर यांचं त्यांनी मात्र ओपनमध्ये एंट्री केली खरंच स्वीप करण्याचा प्रयत्न प्रवीणला आपण पाहू शकाल आउटस्टँडिंग फिल्डिंग लोकल संघामध्ये देखील आपण पाहतो जेव्हा जेव्हा प्रवीण खेळतात तेव्हा मात्र धावा बऱ्याच रोखल्या जातात एक चांगले खेळाडू आहेत गुड फिल्डिंग धावसंख्या तब्बल 30 वर बल्ली बल्ले बल्ले करू शकला नाही पण ऋतिकनं मात्र पिसं उपटली आहेत सर्व गोलंदाजांची यावेळेस देखील चांगला फटका आपण पाहतो एकेरी धावेसाठी एकच धाव सिंगल रोहन मॅच जिंकल्याच्या नंतर देखील जवळपास 2 ते 2.5 तास चर्चा करतात यावेळेस देखील नो बॉल मैदानाच्या आतमध्ये चांगलं बॅटल सुरू आहे रिक्वेस्ट करतायत आता अनिकेत पाहू शकता आपण जॉर्ज टीमचे सर्वे सर्वा यावेळेस देखील चांगला फटका समोर खेळल्या आहेत पाटील आहेत
चूक होणार नाही। खरं तर गावदेव क्रिकेट संघ पिसवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती देखील एक मोठं नाव आहे संजय पाटील। आठ चेंडू आठ चौकार पिसवलीचं मैदान स्वर्गीय नारायण शेठ स्मृती चषक ऑन साईडला वळवला नो बॉल वन प्लस वन या दोन धावा। क्या बात है स्टाइलिश क्रिकेटर 40 प्लस चे लेजेंड प्लेयर मिकी वेलकम एवन जोडे बघा आले आले मात्र त्यांनी विनय सरांना मिठी मारली। मिकी तुमची एवन जोडीमधील विनय सर कुठेतरी दिसत नाही आहेत। येस नाही रे बाबा ऑनसाईडला ड्राईव्ह केला पुन्हा एकदा एकच धाव आपण पाहतो सिंगल धाव फलक पुढे टोटल 38 वर। एम थ्री ब्रदर्सचं मी कौतुक करेन खरं तर सर्व मित्र एकत्रित आले पण मित्रांमध्ये मुलांची मैत्री जर आपण पाहिली तर मित्रांमध्ये फक्त आणि फक्त भावा शब्द वापरला जातो आणि सर्व बंधू खरं तर मित्र आहेत पण बंधूंप्रमाणे त्यांचं प्रेम आपण पाहतोय। सगळे मित्र एकत्रित आले आणि ही स्पर्धा आपण पाहतो 38-38 झाल्यात। युवा सेना कल्याण पश्चिम खरं तर मी उल्लेख करेन आमर्जून आमचे सुजितजी रोकडे साहेबांचं त्यांचं अफाट योगदान आहे स्पर्धेमध्ये। युवा सेना म्हटलं की सर्व युवा कार्यकर्ते आपण पाहतोय सामाजिक कार्यामध्ये देखील सातत्यानं सर्वात अग्रेसर असलेली युवा सेना सांस्कृतिक कार्यामध्ये अग्रेसर असलेली युवा सेना नवे पर्व युवा सर्व आणि युवा नेतृत्व अर्थातच सुजितदादा रोकडे साहेब आणि सर्व आमचे बंधू अर्थातच सर्व मित्र एकत्रित आले पण मुलांच्या मैत्रीमध्ये कधी मित्रता नसते तिथे बंधुत्व असतं असे सर्व एम थ्री ब्रदर्सचे हे सर्व आपण पाहतोय आमचे सहकारी एकत्रित आले आणि त्यांनी मात्र या दमदार स्पर्धेचं आयोजन केलं आहे। ड्राईव्ह केला आहे व्हॉट अ शॉट एक्सिलंट शॉट बल्ली ना आता बल्ले बल्ले करायला सुरुवात केली आहे शारदा वा चायना हरलेत सध्या ते आता मात्र फक्त क्रिकेटचा आनंद घेतात एक चांगले बॉलर आहेत कारण कल्याण डोंबिवलीच्या बाहेर देखील त्यांची चर्चा आपण सातत्यानं पाहतो आणि गावदेवी क्रिकेट संघ नेतिवली ओरम क्रिकेट जर तुम्ही पाहत असाल तर मात्र आमचे प्रमुख गोलंदाज आहेत ते पॉवर प्लेचा षटक त्यानंतर मात्र तिसरा षटक देखील ते हातात असतात। सत्यविनायक कामोटे एक मोठा टोटल उभा करेल का हो यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय तितक्याच चांगला फटका एक्झ्यूट केला एका दाबेसाठी तीन चेंडूचा काय शिल्लक असेल महेशला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर महेश बॅटिंगला ना भरपूर डीप आहे पण बॉलिंग अटॅक पाहता कुठेतरी असं वाटलं की पहिल्या दोन बॉलर्सवरती भरपूर प्रहार केला। वन प्लस वन दोन धाबा व्हाईट बॉल अवांतर धाबाने धावसंख्या पुढे आपण पाहतो टोटल 46 हायेस्ट टोटल मॅच होऊ शकते हे साहजिकच आहे खरं तर आपण पाहिलं कारण लोकलचे सगळे खेळाडू आहेत लोकल प्लेअर आहेत आणि खरं तर बल्ली एक व्यावसायिक खेळाडू आहे ऋतिक एक व्यावसायिक खेळाडू आहे त्यांच्या विरोधामध्ये देखील संघर्ष त्यांचा सुरू आहे यावेळेस देखील ऋतिकच्या बॅटमध्ये आणखीन एक दमदार फटका आपण पाहतो चार धाबासाठी गुड शॉट 50 धाबा पूर्ण अर्धशतक पूर्ण झालंय अष्टविनायक कामोटे संघाचा सत्यविनायक कामोटे सत्यविनायक कामोटेला आपण पाहतो ओ असे ड्राईव्ह केला सुंदर फटका आहे प्रवीणला बीट करून चेंडू मिड विकेट पार युवा सेना चौकार सत्यविनायक कामोटेला आपण पाहतो सध्या धुव्हाधार बॅटिंग करतात ऑफ साईडच्या मध्ये नो बॉल म्हणजे पाच धावा इथे आपण पाहतोय युवा सेना चौकार ऋतिक थांबायचं काय नावच घेत नाही आता मात्र जागा अपुरी पडेल आमच्या स्कोरला ऋतिकचे रन लिहिण्यासाठी चेक सन्मानीय आदरणीय गणेशजी यशवंतराव आपल्यासोबत जोडले जातात प्लीज सर आपल्याला विनंती आहे की आपण यायचं मुख्य मंचावर गणेशजी यशवंतराव सर प्लीज आपण यायचं आहे यस ओव्हर टू यू कॉम्बॉक्स जबरदस्त फटका होता पण पिढी समोर उपस्थित आहेत भिंती सारख्या ते तीन ओव्हरचा काय संपन्न धाव सगळे 60 तीन ओव्हरनंतर तब्बल 60 धावा 60 रन्स ऑन द बोर्ड
निखिल बांबूला सोडून उभे राहा, वायर आहे तिथे. खरं सांगतो निखिल, कारण एखादी वायर खुली असेल तर आपल्याला खेळायचं या मॅचमध्ये. सोडून दिला व्हाईट बॉल. आमंत्रित होता संख्या 62. मागे किरण पण आहे, तुम्ही तर पण तुम्हाला काय दुखापत होईल, पण किरणला पण ते तुम्हाला टच करूनच उभे आहेत. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आपण पाहतो, खासदार यांचं देखील चांगलं योगदान आहे स्पर्धेमध्ये. खरं तर खासदार साहेबांच्या वतीने आपण पाहिलं, खासदार क्रीडा खेळ संसद एक मोठा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहिला. गोलंदाज पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळले आहेत, जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, एकच धाव मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 68, 68 धावा. ऑनसाइडला बळवला, आणखीन एक चांगला फटका, जबरदस्त वॉड बॅटिंग. बल्लीने देखील आक्रमक रूप धारण केलं आहे. हायएस्ट पार्टनरशिप आपण पाहतो या स्पर्धेतली, सर्वात मोठी पार्टनरशिप इथे 72 धावांची. 72 धावांची मोठी पार्टनरशिप बिल्डअप केली आहे. ताबडतोड बॅटिंग, फुल टॉस होता, खराब चेंडू ड्राईव्ह केलाय कबसला, मात्र बीट करून चेंडू निघून चाललाय. युवा सेना चौकार. पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या डावानंतर धावसंख्या तब्बल आणि तब्बल 4 ओव्हर मध्ये 76 या आकड्यावरती. 77 लक्ष आहे. पाटील हसू नका, तुमच्या विरोधामध्ये तब्बल 76 मारलेल्या आहेत, तरी देखील ते हसत आहेत. काळ्या पडद्यामध्ये तुम्ही कोणी बघा, मध्ये त्याला जास्त टेकून उभं राहू नका, थोडं मागे राहा. ऋतिकनं वैयक्तिक तब्बल 38 कुठल्यात. तनिष्क 11, श्री तिसाई नेतिवली. खरं तर सगळे लोकल प्लेअर आहेत, 10 च्या 10 खेळाडू सगळे आपण लोकल पाहतोय. आणि खरं तर इथं फाईटबॅक द्यायला हवा, मी तर म्हणेन लक्ष 77 पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण पाहिलं तर पीडी एक चांगला बॅटर आहे, दिनेश वक्ते देखील एक टेक्निकल प्लेअर आहे. सो इथनं काही घडू शकतं, क्रिकेट आहे. चला पीडी, प्रवीण बॅट्समन पाठवू आपले. संजय पाटील देखील आहेत, ओपनिंग कोण करेल? संजय पाटीलने बॅट तर घेतली आहे. संजय पाटील गेल्यात मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे आता दुसरा ओपनर अजूनही बाकी आहे. तर आम्ही आमचं समालोचन थांबवतोय, मिलिंद सरांना फोन आलाय. येस, याच गोष्टीचा मी उल्लेख केला. दिनेश वक्ते आणि संजय पाटील ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. चला आपण सुरुवात करूया दुसरा डाव. पहिल्या डावामध्ये तब्बल 76 बनवल्या गेल्या, 77 लक्ष सर करण्यासाठी. मात्र स्ट्राइकिंग इन वरती दिनेश वक्ते आणि दुसऱ्या बाजूने संजय पाटील. 24 चेंडू, 77 धावा, लक्ष मोठं आहे. मोठ्या लक्षला सर करण्यासाठी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल चांगला टप्पा हाताळला गेला, डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. बल्ली बॉलर यावेळेस देखील चांगला फटका आपण पाहतो एकेरी धाबेसाठी. मिलिंद सर हार्दिकला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये, हार्दिकला गोलंदाजी मार्कवर.
एक धावधाव फलकावरती आपण पाहतोय स्ट्राइकिंग एंडवरती संजय पाटील पुढे सरसावत खेळलाय ही ओळख आहे संजय पाटीलची जबरदस्त फटका व्हॉट अ शॉट चार धावांसाठी चौकार डॉट बॉल त्यानंतर सिंगल त्यानंतर चौकार संजय पाटील आपण पाहतो स्ट्राइक वर पुन्हा एकदा आठ चेंडू आठ चौकार ठोकले होते स्वर्गीय नारायण शेठ पाटील स्मृती चषक या वेळेस देखील ड्राइव्ह केलाय खबरला चांगली फिल्डिंग हो काय करतंय पोहोचलंय का पाहायचं येस पोहोचलंय धाव संख्या जास्त काय मिळणार नाहीये एकच धाव आपण पाहतोय हो या वेळेस देखील स्कोरली ना स्कोरली दोन बॉल झाले अजून दोन बॉल झाले पुढचा चेंडू या वेळेस देखील चांगला फटका आपण पाहतोय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार आहेत एकेरी धावने मात्र निर्णय घेतला स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा षटक पहिला पूर्ण आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय सहा धावा अशी धावगती ठेवून मात्र चालणार नाही अठरा चेंडू आणि विजयासाठी मात्र 71 धावांची गरज आहे त्यांची चर्चा सुरू आहे थांबा जरा त्यांना डिस्टर्ब करू नका किरण रोहन गँग काहीतरी चर्चा करतात यावेळेस देखील खराब फटका आपण पाहतोय विकेटचा पतन होत असताना संजय पाटीलची मोठी विकेट चांगला फटका पण व्हॉट अ शॉट जबरदस्त फटका युवा सेना चौकार शक्ती ठाकूर इन ऍक्शन दिसायला हवे होते खर तर मॅच मध्ये यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न संपर्क होत नाहीये डॉट बॉल आपण पाहतो निर्धाव चेंडू पुढचा बॉल हॉसला स्वीप केला क्षेत्ररक्षक आहेत धावणे ती फक्त एक सिंगल धावसंख्या पुढे आपण पाहतो टोटल 11 वर 11 रन्स ऑन द बोर्ड 11 धावा फलकावर पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा नो बॉल आपण पाहतोय खराब चेंडू 1+1 असेल पंच येस दोन धावा दोन्ही धावफलक पुढे आपण पाहतोय ते 13 वर 14 मध्ये 64 करायच्या कठीण झालं समीकरण तनिष्का 11 श्रीतिसा नेतुरीसाठी यावेळेस चांगला फटका आपण पाहतो जबरदस्त शॉट दिनेश वक्तेच्या बॅटमॅन हाय तो दणदणीत खणखणीत चौकार यावेळेस देखील स्वीप केलाय क्षेत्ररक्षकात फक्त एकच धाव मिळेल सिंगल डबल हे काम चालणार नाही बघा इथे मात्र आता प्रत्येक बॉलवर तुम्हाला चौकार ठोकावा लागेल एक आत्मविश्वास तुमचा वाढेल जर तुम्ही चांगल्या स्कोरपर्यंत पोहोचले तर खरंच कौतुक आहे कारण लोकलचे प्लेअर घेऊन मात्र इतक्या मोठ्या लॉटमध्ये खेळणं मोठं मन लागतं त्यासाठी मात्र शक्ती ठाकूर यांचं मी कौतुक करेन कारण लोकल खेळाडूंना घेऊन त्यांनी मात्र ओपनच्या लॉटमध्ये मात्र एंट्री टाकली मोठ्या मनानं आणि लोकल खेळाडूंना मात्र संधी निर्माण करून दिली एक मोठ्या व्यासपीठावर गोलंदाजी मार्गवर आपण पाहतो ते बल्ली पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न क्रीज सोडून बाहेर आले होते खरं तर डगआउटमध्ये अजून पाहिले तर पीडीचं येणं बाकी आहे प्रवीणचं देखील येणं बाकी आहे त्यामुळे एक चांगले बॅटर्स देखील अजूनही असतील डगआउटमध्ये हॉसला स्वीप केला चांगला फटका तो जबरदस्त फटका चार धावांसाठी गुड शॉट
दिनेश वक्तेचं आक्रमण सुरू झालंय. पुन्हा एकदा बल्ली. ओ यावेळेस बाहेरची कडा बॅटची थर्डमॅनला बॉल सिंगल. धावसंख्या सिंगल ने पुढे आपण पाहतो टीमची टोटल 23 वर. एनएस अर्थातच नॅशनल स्पोर्ट्स या वाहिनीवर स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण. इथे देखील एलिब्रेट असेल कदाचित डॉट बॉल. स्विच इट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. येस 1+1 दोन धावा. दोन्ही धावसंख्या पुढे आपण पाहतो टीमची टोटल 25 वर. आणि अशा प्रकारे तिसरं षटक पूर्ण झालं आणि तीन षटकानंतर आपण पाहतो धावसंख्या आता 27 वर 27. आता मात्र शेवटचे सहा चेंडू आणि सहा चेंडू मध्ये विजयासाठी आपण पाहतो तब्बल 51 ची गरज आहे. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय. जबरदस्त शॉट चार धावांसाठी. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. हो यावेळेस कट करायचा होता बल्लीच्या हातामध्ये बॉल. आपण पाहतो डॉट. पुढचा बॉल स्विच इट केलाय. चार धावा चौकार आपण पाहतोय. हे फटके आता काय नाही फक्त आत्मविश्वास वाढवतील. 34 वर धाव फलक 34. ऑन साइडला हवेत खेळलाय चेतरक्षक आहेत. थांबले जेल घेतला नाही खरं तर. एकच धाव. दिनेश पुन्हा एकदा स्ट्राईकवर असतील. दिनेश वक्ते पुढे सत्सावत खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आहे. क्रीज सोडले मैदान सोडावं लागेल. विकेटचं पत्र पाहतो फलंदाज दिनेश वक्ते बॅक टू द पॅवेलियन. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे पंचा. येस औपचारिकता पूर्ण होईल आणि अशा प्रकारे आपण पाहतोय सामना संपला. मॅच फिनिश. सामन्यातून जिंकलाय ते